नमस्कार आज आपण पाहणार आहोत गोंदवलेकर महाराज यांचा जन्म आणि त्यांचे बालपण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम महाराज श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदी संतांच्या मादेयाळीत शोभून दिसतील अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव आहे पण त्यांच्या जन्माने आणि वास्तव्याने आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतातही ते पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ती आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती अशा या सात्विक कुटुंबात रावजी आणि सौ गीताबाई या जोडप्याचे पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके सतराशे सहासष्ट इसवी सन एकोणावीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्री महाराजांचा जन्म झाला त्यांचे आजोबा लिंगोपत आणि सौ राधाबाई यांना तर अत्यानंद झाला पाळण्यात नाव गणपती असे ठेवले हे गौरवर्णी गुटगुटीत आनंदी बाळ साहजिकच सर्व झाले बाळ थोडे मोठे होताच त्याच्या अंगचे अलौकिक गुण प्रकट होऊ लागले भगवत जनांनी अतोनात आवड एक पाठीपणा तसेच अन्नदानाचे प्रेम आणि दिनदुबळ्यांचा कळवळा पाहून आजोबा धन्य झाले पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली अध्यात्माची ओढ वाढतच होती आणि अखेर नवव्या वर्षीच दोन स्वप्त्यांसह गणूने गुरुशोधार्थ घरातून पलायन केले पण त्यांचा लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला अकराव्या वर्षी गणूचा विवाह करण्यात आला त्यानंतर लवकरच आजी व आजोबाही दोघेही स्वर्गवासी झाले पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली इकडे गुरुभेटीची तळमळ वाढतच होती त्यांच्या ठिकाणी जन्मताच अत्यंत तीव्र अध्यात्म वृत्ती होती व श्री एकनाथ व श्री समर्थ यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासून आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्व स्वात त्याग करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही व अखेर वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचित अशी सूचना देऊन स्वारीने एके रात्री गुपचूप फक्त एका लंगोटीनीशी प्रयाण केले आणि गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरू केले